नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। 8 नोव्हेंबर पासून संपावर असलेले तळेगाव आगारातील एसटी कर्मचारी आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात कामावर रुजू झाले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर गेली 5.5 महिने सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेत कामगार कामावर रुजू झाले। आंदोलन काळात आंदोलकांना 2 वेळच्या जेवणासह कुटुंबासाठी अन्नधान्य पुरवणारे जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या नेतृत्वात आगारातील दत्त मंदिरात दत्तपूजा करून व शुभारंभाचा नारळ फोडून कर्मचारी कामावर रुजू झाले। आंदोलन काळात सर्वतोपरी मदत करणारे किशोर आवारे, पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव यांना गुलाबाचे फूल व नारळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले। अनेक दिवसांपासून बंद असलेल्या लालपरीचे पूजन करून पहिली गाडी पंढरपूरकडे रवाना झाली। तळेगाव आगारातील 196 पैकी 120 कामगार आज एकत्रितपणे कामावर रुजू झाले, तर काही कामगार यापूर्वी रुजू झाले असून उर्वरित कामगार 22 एप्रिलपूर्वी रुजू होणार आहेत। त्यामुळे तळेगाव डेपोतील सर्व बसेसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत। लालपरी पुन्हा सुरू झाल्याने आनंद गगनात मावत नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या। मी ते तळेगाव आगारामध्ये चालक म्हणून काम करतो। आम्ही गेली 5.5 महिने दुकोट्यामध्ये सामील होतो आणि आज 18/4/2022 आम्ही सर्वजण एकत्र हजर होतोय। सरासरी 120 टोटल 120 जण आम्ही आज हजर होतो किशोर भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये। 5.5 महिने आमच्या पण मने नव्हतं, आम्हाला पण माहिती नव्हतं की 5.5 महिने हा इतक्या दिवस संप चालेल। आम्ही भरपूर या 5.5 महिन्यामध्ये आर्थिक संकट म्हणा, दुसऱ्या कुठल्या अडचणी म्हणा, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला किशोर भाऊ यांनी पूर्णपणे साथ दिली, त्यांचं पण आभार। आता लालपरी चालू होते याच्यामुळं आनंद गगनात माविना असं एसटी चालू झाली, एकदम आम्हाला आनंद वाटतो आहे। आता आम्ही सगळेजण एकदम उत्सुकपणे एसटी पूर्णपणे चालू करणार। 5 ते 6 महिन्याच्या दुकोट्यामध्ये आम्ही सहभागी होतो। जे काही आमच्या मागण्या ते मान्य झालेले आहेत, कोर्टाचा निकाल येईलच आम्हाला, तोपर्यंत आम्ही सर्वजण कामावर रुजू होत आहेत। किशोर भाऊंनी एक पालक तत्वच आमचं स्वीकारलं होतं, त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला उत्स्फूर्तपणे साथ दिली। निलंबनाची कारवाई झालेल्या 20 कर्मचाऱ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनाही लवकरच कामावर रुजू करून घेतले जाईल अशी माहिती या कामगारांना सर्वतोपरी मदत करणारे किशोर आवारे यांनी दिली। गेले 5.5 महिने हा जो एसटी कामगारांचा संप चालू होता, तो आज कामगारांनी सगळ्यांच्या एकजुटीने ठरवलं की आज रुजू व्हायचं हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे। यांचं सरकारशी सरकार मायबाप आहे, यांचं सरकारशी भांडण होतं, यांचे मायबाप यांना यांचा इसा लवकर देव या अपेक्षा आज पहिली एसटी पंढरपूरला चाललेली आहे। पांडुरंगाला व्यक्त करतो आणि पांडुरंगाला पहिल्या एसटीला साकडं घालतो पांडुरंगाला की मायबाप त्यांचा इसा लवकर देव। 5.5 महिने कामगारांच्या ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्यांच्या कुटुंबाने, त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत। काही गोष्टी असतात काही बोलता येत नाही, पण आता सगळे हजर झालेत, एकदम आनंदाने हजर व्हा, व्यवस्थित काम करा, तुम्हाला लवकरच न्याय भेटेल ही अपेक्षाही व्यक्त करतो। आणि आजपासून तळेगाव डेपो 100% चालू झाला हे आम्ही जाहीर करतो। ते मित्र आहेत माझे सगळे, कुटुंबप्रमुख हा विषयच येत नाही, सगळे जवळचे मित्र आहेत। कुटुंबप्रमुख मित्रांनी मित्राला केलेली मदत आहे, कुटुंबप्रमुख म्हणून काय विषयच येत नाही याच्यामध्ये। जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून किशोरजी आवारे या ठिकाणी धावून आले। अनेक पक्ष, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, ही देखील मंडळी या सर्वांच्या बरोबर राहिली। परंतु किशोरजी आवारे यांनी यांना त्यांचा अगदी 2 वेळची खाण्याची भ्रांत जी होती कामगारांची, ती सोडवण्याकरता गेले अनेक महिने स्वतः त्या ठिकाणी त्यांचा रोजीचा प्रश्न सोडवत असताना दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण अशा प्रकारच्या सुविधा त्यांनी स्वखर्चातनं या कामगारांसाठी केलं आणि एक बंधुत्वाचं नातं जपण्याचं त्यांनी काम तळेगावच्या परिसरामध्ये केलं। आज आपण सर्व कामगारांनी, राज्य शासनाने जे मागच्या 22 तारखेला आवाहन केलेलं होतं की ज्यांच्यावरती आपण सर्वजण या बाकीच्या गोष्टी सोडून कामावरती रुजू व्हा आणि जे ग्रामीण भागातली एक अतिशय सक्षम यंत्रणा जी प्रवासाच्या संदर्भातली म्हणून एसटीला मानलं जातं, ही एसटीची सेवा गोरगरीब ग्रामीण भागासातले असणाऱ्या शेतकरी असेल, कामगार असेल, यांच्यासाठी सुरू करावी आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन राज्य शासनाने देखील सांगितलं की ज्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाया त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत आपण यामध्ये कामावरती रुजू व्हा, ह्या कारवाई देखील मागं घेण्याच्या संदर्भातले अधिकार संबंधित जे डेपो ऑफिसर आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपण देखील सर्वांनी
या मागणीचं आणि सर्वसामान्य नागरिकाचं हित जाणून त्या ठिकाणी आपण दोन पावलं पुढे टाकलीत आणि आज ह्या एस टी डेपो तळेगावचा हा सर्व कामगार आणि आपली ही एस टी ग्रामीण भागातल्या आणि मावळकरांच्या सेवेसाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी रुजू झालेले आहेत. आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. Yeah.